नाही निखिल, तू काही म्हणालास तरी मला अजूनही असंच वाटतंय की तू गौरी वहिनींना खरं काय आहे हे सांगायला हवं होतंस. नाही कुणाल, खरं काय आहे जर का मी गौरीला सांगितलं असतं तर ती खूप दुखी झाली असती. हो निखिल, पण यामुळे गौरी वहिनी अजूनही याच भ्रमात असतील ना की तू आणि नीरजा अजूनही खूप सुखात आहात. ती जर का याच भ्रमात राहत असेल तर ते चांगलंच. कुणाल तूच विचार कर, जर मी गौरीला सांगितलं की नीरजा आता या जगात नाहीये तर ही गोष्ट आम्हा दोघांनाही अशा वळणावर आणून ठेवेल की तिथे नेमकं आम्ही काय करावं आणि काय करू नये हा निर्णय घेणं अवघड होऊन बसेल. कुणाला रे, आयुष्य सरळ का नसतं? का पुन्हा तीच तीच संकट समोर येऊन उभी राहतात? कारण आयुष्यात कुठेतरी आपण एकमेकांसाठीच बनलेलो असतो. म्हणजे म्हणजे हेच बघ ना निखिल, गौरी वहिनी आणि तू 8 वर्षांपूर्वीच वेगळे झालात, तरी अजून तुम्ही दोघेही एकमेकांना विसरू शकलेले नाही आहात. कारण तुम्ही दोघं एकमेकांसाठीच बनला आहात निखिल. तुम्ही दोघंही हे सत्य जरी नाकारत असलात तरी विधात्याला कदाचित तुम्ही एकत्र येणंच अपेक्षित असेल. आय मीन आहेच. नाही कोण, मी आणि गौरी आता एकत्र येणं शक्य नाही आणि हा विचार मी आता नाही करू शकत. ठीक आहे, मग तुला गौरी वहिनींना 100% विसरावं लागेल. आहे शक्य? तू गौरी वहिनींना खरंच मनापासून विसरू शकतोस निखिल? नाही ना निखिल, गौरी वहिनींना सत्य न सांगून तू खरंच मोठी चूक केलीस. आई, आबा कुठे? मला त्यांना भेटायचंय. कुठे आहेत ते? सांगा ना कुठे दाबा. आई तुम्ही रडताय का? गौरी, तुझे आबा 4 वर्षांपूर्वीच आपल्याला सोडून गेले. काय? हार्ट अटॅक आला. हे सगळं काय घडलंय? अबा आणि नीरजा, आई आपल्या घरावर इतकी संकट कोसळली, माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. आपल्या घरावर अनेक संकट आली. त्या काळात तुझी खूप आठवण आली गौरी, आणि निखिलला सुद्धा. ओ आय सी, सो ही आहे गौरी. ही गौरी आहे. आणि गौरी ही आदिती. आदिती, हाय, आम आदिती, निखिलची फियांसे, आमची एंगेजमेंट झाली. इनफॅक्ट कंग्रॅच्युलेशन्स टू यू टू. मला आत्ताच कळलं की तुझीही एंगेजमेंट झाली आहे, राईट? मी
शकते आता, पण काही गरज लागली तर तुम्हाला? तुझी आता काहीही गरज नाही लागत, मी आहे ना आता, हे घर माझ, सो तू इथला विचारही करू नकोस. खरं आहे तुमचं, मी निघते. गौरी, खूप बरं वाटलं तुला भेटून. काळजी घे बाळ स्वतःची, सुखी हो. तुम्ही सुद्धा काळजी घ्या. आजी, आजी, कोण आलं होतं ग? तू कोणाशी बोलत होतीस? ममा, हे बघ अस्मी, कोणीच आलं नव्हतं, आम्हीच बोलत होतो. जा तुझ्या रूम मध्ये जा आणि आवर जा. अगं जा ना, तुला कळत नाही मी काय बोलते ते, आणि मोठ्यांच्या गप्पा तुला का ऐकायचे असतात? जा, शाळेत नाही जायचं आणि तुला जावर. अगं जा. अशाच आणखी काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाहाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.